औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथे तसेच आज खुलताबाद इथं रानभाज्या महोत्सव आयोजन करण्यात आला होता. यावेळी वेरूळ येथील एका शेतकऱ्यांना या रानभाज्या महोत्सवामध्ये सर्वात जास्त भाज्यांचं प्रदर्शन मांडलं होतं. यामुळे हे शेतकरी चर्चेचा विषय ठरले. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील नारायण घाग या शेतकऱ्यांनी औरंगाबाद कृषी विद्यापीठ केंद्र येथे रानभाज्या महोत्सवामध्ये सर्वात जास्त रानभाज्या उपलब्ध करून त्याचे प्रदर्शन त्याचे फायदे लोकांना सांगितले. त्यामधून कृषी प्रदर्शनामधून एकूण 40,000 रुपयांपर्यंत उलाढाल झाली होती. त्यानंतर आज खुलताबाद येथे कृषी अधिकारी VL नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर प्रदर्शनामध्ये औरंगाबाद येथे नारायण वाघ यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने त्यांनी स्वतःच्या शेतात रानभाज्या लागवड करणारे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रथम शेतकरी म्हणून नावलौकिक झाले. सुलतानपूर येथे प्रदर्शनास नारायण वाघ यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या 25 ते 30 प्रकारच्या रानभाज्या त्यांनी प्रदर्शनास ठेवल्या होत्या. त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी सांगितले, त्यांच्यामुळे आपण ज्या भाज्या जनावरांना खाऊ घालतो काही फेकून देतो त्या रानभाज्या आपण जर खाल्ल्या तर रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती गणेश अदाने यांच्या हस्ते करण्यात आले होते. रानभाजी महोत्सव प्रमुख उपस्थिती सभापती गणेश अदाने, उपसभापती प्रभाकर चव्हाण, तालुका भाजपा अध्यक्ष प्रकाश वाकळे, किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक खंडागळे, प्रगतशील शेतकरी दीपक भाऊ यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी प्रगतशील शेतकरी विलास खंडागळे, पोपट गावंडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश शिंदे, दीपक चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते. मच्छिंद्र घोरपडे, MCN News, खुलताबाद.